स्वराजाटच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वर्षभर टिकणाऱ्या पारंपरिक अशा वाळवण्याच्या पदार्थांमध्ये आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी तांदुळाच्या पिठाची चकलीची रेसिपी. चला तर मग बघूयात आता याची कृती. तांदुळाच्या पिठाच्या चकल्या तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहे. ते पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे. 1 ते 2 वेळा हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आता ह्या धुतलेल्या तांदुळामध्ये साधारण 7 ते 8 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण 3 दिवस हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे. भिजवल्यामुळे ह्याला छान आंबटपणा येईल आणि चकलीची चव खूप छान होईल आणि खुसखुशीत पण होईल. चला तर मग आता भेटूया 3 दिवसानंतर. 3 दिवस आपले तांदूळ छान भिजले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे पाणी यातलं काढून टाकायचं आहे. भिजलेलं पाणी मी यातलं काढून टाकलेलं आहे. आता त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ थोडे धुवून घ्यायचे आहे. म्हणजे जास्तीचा आंबटपणा ह्याचा निघून जाईल. दुसऱ्या एका भांड्यावर इथे ही चाळणी ठेवायची आहे आणि त्यात आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहे. साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी हे आपल्याला असेच निथळत चाळणीमध्ये ठेवायचे आहे. ते मी एका कॉटनच्या कापडावर हे तांदूळ आता वाळत घालणार आहे. लक्षात ठेवायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट की तांदूळ आपल्याला घरातच फॅन खाली वाळत घालायचे आहे. उन्हामध्ये तांदूळ वाळत घातल्यामुळे त्याला एक वेगळ्याच प्रकारचा वास येतो आणि उन्हाळ्याच्या दिवसातील बाहेरच्या उष्णतेमुळे फॅन खाली घरातच हे तांदूळ 2 दिवसात अगदी कडकडीत वाळतात. तांदूळ आपले कडकडीत वाळले आहे, तुम्ही बघू शकता. छान हलके सुद्धा झाले आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे आणि पीठ केल्यानंतर हे चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तांदूळाचं पीठ तयार आहे. मी अगदी बारीक चाळणीने हे चाळून घेतलेलं आहे. तांदूळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत. इथे मी घेणार आहे आंबवून वाळवलेल्या तांदळाचं 2 वाट्या पीठ, चवीनुसार हिरवी मिरची, 1 हा रेग्युलर चमचा मी जिरे घेणार आहे, 2 चमचे तीळ आणि सपाट 2 चमचे इथे मीठ घेणार आहे. तुम्ही चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. सर्वात आधी तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, तीळ आणि जिरे घालायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पितळेच्या भांड्यामध्ये मी 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे साधारण 2 वाटी पीठ आहे तर आपण 4 वाटी पाणी गरम करणार आहोत. पाण्याला उकळी आली आहे. आता ह्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आणि आपल्या तांदळाच्या पिठाची आता आपल्याला ह्यामध्ये छान उकळ काढायची आहे. उकळ काढण्यासाठी माझ्याकडे हे पारंपरिक एक लाकडाची काडी आहे, त्याला आम्ही खोर्ण असे म्हणतो. तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही अगदी लाटण्याने सुद्धा ही उकड काढू शकता. हलवत राहायचं आहे आणि थोडं थोडं पीठ घालून याची उकड काढायची आहे. गॅस मंद करायचा आहे आणि कापडाने भांडं पकडून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गाठी राहणार नाही. तांदुळाच्या जातीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते. तुम्ही दुसऱ्या बाजूला थोडं पाणी गरम करायला ठेवून द्यायचंय, म्हणजे जर उकड घट्ट वाटली तर तुम्हाला त्यात पाणी ऍड करता येईल.
उकड छान मस्त झाली आहे, तसं काढून घेणार आहे. आता इथे गॅसवर मी एक तवा ठेवणार आहे आणि त्यावर आपलं उकडचं हे भांडं ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे छान शिजवून घेणार आहे. उकड छान आपली तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि ही उकड मोठ्या ताटामध्ये आता मी थंड करायसाठी काढून घेणार आहे. इथे तांदूळाची उकड मी गार करण्यासाठी काढली आहे. उकड आपली गार झाली आहे. आता हाताला थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे छानशी मळून घ्यायची आहे. छान मळून घेतल्यामुळे चकल्या आपल्या छान पोकळ होतील. उकड छान आपली मळून झाली आहे. आता हाताला थोडंसं पाणी घेऊन ह्याचं थोडासा गोळा मी घेणार आहे आणि तो इथे या साचल्यामध्ये चकलीची चकती मी घेतली आहे आणि त्यामध्ये हे सारण मी भरून घेणार आहे. चकली बनवायला जरी वेळ लागत असला तरी ती वर्षभरासाठी टिकते. ऐन वेळेला आपल्याला ती तळून खाता येते आणि सर्वात महत्वाची गोष्ट की छान काहीतरी खमंग आणि खुसखुशीत खायचं असेल तर थोडा वेळ तर आपल्याला द्यावाच लागणार आहे. साचा बंद करणार आहे. पसरट ताटामध्ये मी ह्या चकल्या गाळून घेणार आहे. चकली गाळून झाली आहे. कॉटनच्या कापडावर उन्हामध्ये आपल्याला कडकडीत ह्या चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत. चकली कडकडीत वाळली आहे. तुम्ही बघू शकता साधारण 2 ते 3 दिवस मी उन्हामध्ये सुकवून घेतली आहे. आता मी तुम्हाला ही तेलामध्ये तळून दाखवणार आहे. तेल गरम झालं आहे. आता आपण चकली तळून घेऊया. तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यावर ही छान मस्त फुलली आहे. आपण ती काढून घेऊया. अजून एक तळणार आहे. चकली तयार आहे. मस्त खमंग आणि खुसखुशीत झाली आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज ऐकू शकता. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. तुम्ही नक्की करून बघा. आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.